आज आता चालू झालेली आहे. चाललंय आणि काका आहेत ती दोघं चाललेत पुढे शिमग्याला गावी. यांना मी आता बस जवळ सोडले. ठीक आहे, चला. नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिराळे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 5:30 आणि मी चाललो आहे आता कोकणामध्ये. कोकणात कशाला चाललो आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आता सीझन कोणता चालू आहे. सीझन आहे म्हटलं तर शिमग्याचा. सो मी चाललो आहे शिमग्याला कोकणाला. सो मी आहे आणि माझ्यासोबत आता काकी आहे. बाकी मम्मी पप्पा आणि काका ऑलरेडी ते गावी गेलेले आहेत. सो ते तुम्ही बघितलंच आता. सो आता आम्ही निघू. मी आता गाडी जर स्टार्ट केलेली आहे. आता सामान वगैरे ठेवू आणि नंतर आपण निघूया. ठीक आहे, थोड्यात भेटूया. मित्रांनो, आपलं सामान वगैरे पॅक करून झालंय जस्ट आता. सो फायदा हाच की आपल्याला ट्रॅफिक मिळत नाही. असं आहे.
अजून तरी इकडे वातावरण ते एकदम सगळं दुकाळ टाईप असं एकदम दिसतंय, म्हणजे इकडे दुःख दुःख वगैरे असं आहे इकडे वातावरण. सूर्यनारायणाची काय अजून आपल्याला दर्शन वगैरे झाले नाहीत, सो आता मे बी दुःख आहे त्यामुळे विजिबिलिटी हवी तशी नाही मिळत आहे, बट थोड्या वेळाने होतील आपल्याला सूर्यनारायणाचे दर्शन. ठीक आहे, चला पुढे भेटूया आपण. मित्रांनो आपलं फायनली सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. मस्त ऑरेंज ऑरेंज सूर्याचा कलर आहे. कॅमेरा किती जस्टिस करतोय डोंट नो, बट बघून खूप भारी वाटलं सकाळचं वातावरण. नाही आय थिंक जो तुम्ही हा रस्ता एन्जॉय करतात असं मी समजून चालतोय, कारण मी तर खूप एन्जॉय करतो हा रोड. सगळी लाईन सीएनजी साठी आहे, कारण आता बऱ्यापैकी कोकणामध्ये सीएनजी पंप पण आता चालू झाले आहेत, सो त्यामुळे सीएनजी इकडे म्हणजे खूप खूप मोठमोठी लाईन असते. सो आता मी बघितली कमीत कमी नाही ना म्हणतात ती 20-30-40 गाड्या तर आरामात असतील. मी थोडंसं शूट थोडं लेट केलं, नाही तुम्हाला ॲक्च्युअल लाईन कधीपासून होती तुम्हाला दाखवली असते मी ती. मित्रांनो आता आपण पालीच्या थोडंसं आधी फ्युल अप करायला थांबलेलो आहे, सो आता टाकी इथे फुल करूया. बॉम्बेवर नाही तर ॲक्च्युली अर्धीच टाकी होती, सो मग ती जेवढं होतं तेवढ्यापर्यंत आलो. आता इथे फ्युल अप करतोय आणि आपली कशी पेट्रोल गाडी आहे, सो आता पेट्रोल भरले सी एन जी वगैरे तर नाही आपलं, आता भरू पेट्रोल निघूया चला. आत्ता आपण जस्ट आलो आहोत मुंबई गोवा रोडला. माझ्या आवाजानं तुम्हाला आता समजलं असेल की घरी सुरुवात आता चालू झालेली आहे. बघा एवढे रस्ते पॅच पॅचवाले रस्ते आहेत ना. आत्तापर्यंतचा प्रवास जो होता माझा एकदम जबरदस्त झाला होता, नॉनस्टॉप 80-90 मी क्रूज करत होतो, पण आत्ता गाडी आहे बघा 20-30 स्पीडने चाललोय मी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बोलतात त्याला, कधी सुधारणार काय माहिती. बघा बघा अजून पुढचा भरपूर पल्ला गाठायचा बाकी आहे. इथपासून आता ही सुरुवात झालेली आपल्याला. बघा इथे पुढे धुळीचा साम्राज्य. जितके तुम्ही खड्डे चुकवाल तेवढं तुम्ही धोक्यात जाल असं मला तर वाटतं. इकडे पैसे गप्प खड्ड्यात न टाका, खड्डे चुकवायच्या नादात नाही त्या गोष्टी घडून जाते. माझा डॅशबोर्डचा आवाज आहे का, एवढा बेकार रस्ता आहे इकडे. मित्रांनो बराच टाईम नंतर आता कुठेतरी चांगला डांबराचा रस्ता मला लागला आहे. आता तो आता किती वेळ आहे म्हणजे किती वेळ असा कंटिन्यू आहे तो आता पुढे पुढे आपल्याला समजेलच. मित्रांनो आपण आता हॉटेल कोकण क्राऊन इकडे नाश्ता करायला थांबलेलो आहे. आता जाऊया नाश्ता करूया. आपण नाश्ता करूया थोड्या वेळाने भेटूया आपण.
मित्रांनो, मुंबई गोवामध्ये हा पहिला टोल इथे बांधून झालेला आहे. अजून काही चालू तर या लोकांनी काही केला नाही, करू पण नाही शकत कारण रस्ते पण पूर्ण झाले नाही आहेत. सो हा इथे पहिला टोल आहे. पोलादपूरच्या नाक्याच्या थोडस आधी आहे हा. बघा, पोलादपूर, खेड, रत्नागिरी, तसे पुढचे रस्ते बाकीचे तसे चांगले गेलेले आहेत, काही हरकत नाही. पण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याच्या आधीचा जो रस्ता होता तो खूप खराब, म्हणजे लिटरली जस आपलं पाली रोडमधून जेव्हा आपण बाहेर येणार देन त्याच्यानंतर जो 10-12 किलोमीटरचा समथिंग एक असा एक पॅच आहे की जिकडे कंटिन्युअसली खड्डे, पॅचेस वगैरे, अर्धा अर्धा रस्ता केलेला आहे वगैरे, मध्येच चांगला रस्ता आहे, मध्येच खराब रस्ता आहे, अशा टाईपचे कंडिशन आहे. बट त्याच्यानंतरची तुम्ही आता तर कंडिशन बघू शकता, म्हणजे खूप तसा बऱ्यापैकी चांगला. मला तर असं वाटतं की गणपतीपर्यंत हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजेच पाहिजे. मित्रांनो, आता आपण शेडे घाट उतरायला चालू केलंय. चढून झाला आपला घाट, आता आपण उतरायच्या मार्गाने आहोत. घाटामध्ये सुद्धा उताराला इकडे आहे सुरुवातीला खड्डे वगैरे. आता पुढे माहीत नाही कसा रस्ता आहे कसा नाही. मी असं ऐकलंय की परशुराम घाटामध्ये सुद्धा काम तर चालू आहे, पण आता कितपत झाले ते आता आयडिया नाही आपल्याला. मी एक सगळ्यांना प्रिफर करीन, जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये लॉंग ड्राईव्ह कुठे करताय तर तुम्ही तुमच्या टायरमध्ये ना नायट्रोजन हवा फील करत जा, कारण नायट्रोजन हवा आपले टायर एकदम थंड ठेवते. सो नॉर्मल हवा भरण्यापेक्षा मी तर म्हणतो नायट्रोजन हवा टायरमध्ये फील करा. सो ग्रिपिंग पण बऱ्यापैकी चांगली आहे, टायरचं टेम्परेचरसुद्धा आहे तेसुद्धा एकदम नॉर्मल राहतं. मित्रांनो, आता आपण चिपळूणला ऑलमोस्ट पोहोचलो आहे. तर चिपळूणचं इकडे एक छोटंसं ब्रिजचं काम चाललं आहे, त्यामुळे खूप मोठं ट्रॅफिक आहे. सो आता बघू आपल्याला इथून पुढे किती जाणं लागतो. मे बी इथून आता माझं घर अंदाजे 50 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर. आणि आता पुढे चिपळूणचा रस्ता तर खराब आहे मी असं बऱ्यापैकी ऐकले, पण बघू तरीसुद्धा काय किती रिकवऱ्यांनी काय केलं आहे की नाही रस्ता. बट तरी अजून मला 2-2.5 तास तरी ॲज अन ॲव्हरेज जातील. जाताना मार्केटमध्ये छोटं मोठं काही ना काही सामान वगैरे घ्यायचं आहे, ते आपण घेऊया आणि पुढे जाऊया आपण. मित्रांनो, आता आपण जस्ट पोचलो आहे संगमेश्वर एस टी डेपोजवळ. सो आता आपल्याला इकडून लेफ्ट मारायचं आहे आणि सरळ जाणार रस्ता आहे तो रत्नागिरी, मालवण वगैरे त्या साईडला. सो आता आपल्याला इकडनं घ्यायचं आहे लेफ्ट, जो देवरुख वगैरे या साईडला, मार्लेश्वर वगैरे या साईडला हा रस्ता जातो. आता आपण इकडे थोडं थांबूया 10 मिनटं, छोटं मोठं काय ना काय सामान वगैरे घ्यायचं आपल्याला, देन त्याच्यानंतर पुढे आपण निघू. इथे भाजी मागते का, इथे भाजी वगैरे घेऊया इकडे. आपण आता इथे कलिंगड घेतलेत, कलिंगड घेऊन जाऊया. काका झाले हा काय 30 रुपये किलो. हा मुंबई साईडला जाणार रस्ता, हा कणकवली वगैरे त्या साईडला जाणार रस्ता आहे. भरपूर आहे, गरम आणि आपली लगेच
राईट. आपलं सामान तर घेऊन झालं, आता आपण निघूया डायरेक्ट, आपण घराजवळ भेटूया. ठीक आहे. आपण जस्ट पोहोचलो आहे घराजवळ. स्वतः काकी वगैरे उतरते, तिथून पप्पा येत आहेत. वाजले आता 2:15. सो सकाळी 6 वाजता निघालेलो, एवढा टाईम लागला. मध्ये दोन मध्ये ब्रेक घेतलेले, एक पेट्रोल फ्युलसाठी घेतलेला, एक ब्रेकफास्टसाठी घेतलेला, आणि आता एक सामान वगैरे काय ना काय घ्यायसाठी. सो आता आपण फायनली थांबलो. आपण आता इथे चाललो इथून आता घरी. बघा हे माझं इथे घर आहे, इथे चुलत काकी ना आता माझ्या इकडे. आता झालं जेवण? जेवलं अजून, जेवण तयार. काय म्हणता, अजून आज लेट? हो लेट झालं. हा हो हो सगळे बरे एकदम. मागच्या काकी होत्या, आपण मागच्या दरवाज्याने जाऊया. इथून आपला एंट्रन्स आहे, मागचा एंट्रन्स आहे. मम्मी इकडे थांबले, काकी इकडे बसले. तर फायनली आपण घरी आलोय. आतापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. चला बाय.